हेलो स्टूडेंट्स, यू आर वाचिंग विद्या मंदिर आईआईटी इटसेल्फ एंड आई एम संदीप पाटिल। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आइडियल एंड नॉन आइडियल सॉल्यूशंस। ऑलरेडी यू आर वेल फैमिलियर विद द रॉल्स लॉ। ओके, सो नाउ रॉल्स लॉ चे डेफिनेशन अपन बघितलेला आहे। रॉल्स लॉ एंड वेपर प्रेशर और पार्शल प्रेशर चा जो रिलेशन आहे तो आपण डिराइव केलाय। आता आयडियल सोल्यूशन कोणाला म्हणतात, लास्ट लेक्चर मध्ये थोडंफार मी बोललोय। आता व्हाट इज अ आयडियल सोल्यूशन? अ सोल्यूशन विच ओबेज रॉल्स लॉ ओवर ऑल रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर आर कॉल्ड ॲज आयडियल सोल्यूशन्स। आयडियल सोल्यूशन्स जस्ट लाईक आयडियल गॅसेस normally solutions are not ideal, but at a particular conditions they will show ideal behavior. Now let us see what is the ideal and non ideal solutions. So ideal solutions they obey Rawls law at all conditions of temperature and concentration. That is a Rawls law, obey Rawls law, ideal solution. And non-ideal solution do not obey Rawls law. So non-ideal solutions are not obeying the Rawls law, isn't it? So ek kaam karuya apan, ideal solution madhe nemke apan kay lihu shakto? आयडियल सोल्यूशनसाठी रॉल्स लॉचा जो फॉर्म्युला आहे, पार्शल प्रेशर ऑफ एनी ऑफ द कंपोनंट इज इक्वल टू, ना सपोज पार्शल प्रेशर ऑफ द फर्स्ट कंपोनंट कोणता? आपला सॉल्व्हंट। आणि सेकंड कंपोनंट कोणता? आपला सोल्यूट। बरोबर आहे? सो पार्शल प्रेशर P1 is equal to P0 1 x1 and P2 is equal to P0 2 x2। हा फॉर्म्युला हिथ, दॅट फॉर्म्युला डझंट होल्ड गुड देन। तिथं आपण लिहू शकत नाही P1 मे नॉट बी इक्वल और P1 मे बी ग्रेटर or less than P0 1 x1। त्या नॉन आयडियल सोल्यूशन्स मध्ये पुन्हा दोन भाग आपण करणार आहोत। नॉन आयडियल सोल्यूशन्स मध्ये एक असा भाग येतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आणि निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ, म्हणून असे दोन प्रकार मी शिकवणार आहेत नॉन आयडियल सोल्यूशन मध्ये। सो जसं P1 इज इक्वल टू P0 1 x1, तसे इथे काय होणार आहे, P1 मे बी लेस ऑर ग्रेटर, वी विल से P1 इज नॉट इक्वल टू P0 1 x1 एंड ऑल्सो P2 इज नॉट इक्वल टू P0 2 x2। सो आयडियल सोल्यूशन आणि नॉन आयडियल सोल्यूशन, आयडियल सोल्यूशन रॉल्स लॉ ओबे करतो, इट डझंट ओबे द रॉल्स लॉ नॉन आयडियल सोल्यूशन। आयडियल सोल्यूशन मध्ये रॉल्स लॉचा जो फॉर्म्युला आहे इट होल्ड्स गुड, P1 इज इक्वल टू P0 1 x1, P2 इज इक्वल टू P0 2 x2, पण इथे मात्र नाही। ऑलराईट, आता ह्याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे तो आपण फॉर्म्युलाचा दिला, तिसरा भाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा। काय बरं? नीट साठी, जेईई साठी हा कंपॅरेटिव्ह जो थर्ड पॉइंट आहे खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळी तुम्ही काय एक आयडियल सोल्यूशन तयार करता आणि त्याच्यामध्ये डायल्युशन करता, म्हणून समजा पाणी त्याच्यात टाकता, सो एन्थाल्पी ऑन मिक्सिंग असं नाव देऊया त्याला, एन्थाल्पी चेंज। म्हणजे ती प्रोसेस एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट दिली गेली, की एंडोथर्मिक, तर डेल्टा एच ऑन मिक्सिंग हीट इज नाइदर एब्सॉर्ब नॉर इव्हॉल्व्ह,
डेल्टा एच मिक्सिंग जो है ना आइडियल साठी डेल्टा एच ऑन मिक्सिंग आइडियल सॉल्यूशन्स मिक्स के लिए डेल्टा एच मिक्स म्हणूया डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू झीरो देर इज नो एन्थाल्पी चेंज आइडियल सॉल्यूशन्स मध्ये ज्यावेळी तुम्ही काय करता सॉल्यूशन्स मिक्स करता किंवा त्याच्यामध्ये सॉल्वंट पुन्हा पुन्हा ॲड करता डेल्टा एच मिक्सिंग सो देर इज नो चेंज इन एन्थाल्पी अँड ऑल्सो व्हेरी आयडियल बिहेवियर काय डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी काय पी एन्थाल्पी चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू झिरो पण इकडे मात्र मित्र हो डेल्टा एच नॉट इक्वल टू झिरो इट मे बी ग्रेटर देन झिरो इट मे बी लेस देन झिरो बरोबर आहे काय आता बघा तसेच व्हॅल्यूम चेंजचा जर विचार केला आपण व्हॅल्यूम चेंज म्हणजे ज्यावेळी आपण एका आयडियल सोल्युशनमध्ये काय करतो बरं डायल्युशन करतो चेंज इन व्हॅल्यूम जो आहे चेंज इन व्हॅल्यूम इज इक्वल टू झिरो नो चेंज इन व्हॅल्यूम म्हणजे सोल्यूट पार्टिकल्स त्या सॉल्व्हंटच्या व्हॉइड्समध्ये खाच खळग्यात जाऊन बसतात व्हॅल्यूम चेंज इज झिरो नो चेंज इन व्हॅल्यूम इज देअर सो फोर्थ वन सो डेल्टा व्ही मिक्स मिक्स म्हणा हे डेल्टा एच मिक्सिंग किंवा मिक्स इज इक्वल टू झिरो इथे मात्र काय होणार आहे डेल्टा व्ही मिक्स नॉट इक्वल टू झिरो याच्या डिटेल्समध्ये मी जाणार आहे ज्यावेळी मी पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आणि निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ तुम्हाला सेपरेटली शिकवणार आहे लक्षात येतं का बघा सो आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्समध्ये आपण डिफरन्सेस बघायला लागलो फार महत्त्वाचं आहे थेरॉटिकल क्वेश्चन नीटला आपण अपेक्षा करू शकतो ह्याची बघा इकडं सो इट ओबेज रॉल्स लॉ इट डज नॉट ओबे रॉल्स लॉ है ना सो पी वन है ना पी वन इज इक्वल टू पी नॉट वन एक्स वन हियर पी वन मे बी लेस और मे बी मोर देन पी नॉट वन एक्स वन सेम इज द केस इन केस ऑफ पिटो बरोबर आहे का बघा राईट सो हियर डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू झिरो डेल्टा एच मिक्स नॉट इक्वल टू झिरो चेंज इन एन्थाल्पी नॉट इक्वल टू झिरो परत इकडे बघा डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल टू झिरो इथं डेल्टा व्ही मिक्स नॉट इक्वल टू झिरो आता ऍक्च्युली ह्या आयडियल सोल्युशनमध्ये कसं आयडियल सोल्युशन हाऊ दे बिहेव ॲक्च्युली व्हॉट आर द इंटरॅक्शन्स बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट और सॉल्वंट अँड सॉल्वंट और सोल्यूट अँड सोल्यूट दॅट वी आर गोइंग टू सी नाऊ ओके हियर वन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हे बघा एक दोन तीन आणि चार हे पॉईंट्स झाल्यानंतर फिफ्थ पॉईंट फार महत्त्वाचा आहे फिफ्थ पॉईंट बघूया काय आहे फिफ्थ पॉईंट हे बघा व्हॉट इज द फिफ्थ पॉईंट हियर समजा आपण ए असा एक प्युअर कंपोनंट घेतला ए इज अ प्युअर कंपोनंट ऑफ द सोल्युशन दुसरा प्युअर कंपोनंट आहे बी बरोबर आहे तुम्हाला मी सांगतो ज्यावेळी ए आणि बी मिक्स करून काय करता एक सोल्युशन तयार बाय मिक्सिंग ए अँड बी तर तिथे तीन प्रकारचे व्यवहार तयार होतात इंटरॅक्शन्स ज्याला आपण म्हणू तीन प्रकारचे इंटरॅक्शन्स आहेत ए आणि ए इंटरॅक्ट होऊ शकतं त्यांच्यामध्ये कोणते बॉन्ड्स किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन निर्माण होण्याची शक्यता असते है ना ए इंटरॅक्शन बी बी इंटरॅक्शन आणि ए बी इंटरॅक्शन ए बी बी आणि ए बी इंटरॅक्शन आता बघा इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे ए आणि बी बी इंटरॅक्शन्स जे असतात ते नेहमी काय ए प्लस बी इंटरॅक्शनचे इतके असतात दे आर इक्वल ए इंटरॅक्शन्स आर इक्वल टू ए बी इंटरॅक्शन्स बी बी इंटरॅक्शन्स बी बी इंटरॅक्शन्स आर इक्वल टू
AB interactions. So there is no change in the interaction between pure and the mixed components. बरोबर आहे पण इथं मात्र बाळांनो काय होतं ए इंटरॅक्शन मे बी ग्रेटर दॅन ए इंटरॅक्शन मे बी ग्रेटर दॅन ए बी इंटरॅक्शन ए आणि बीचं इंटरॅक्शन किंवा बी बी इंटरॅक्शन मे बी ग्रेटर दॅन ए बी इंटरॅक्शन किंवा उलटही होऊ शकतं ए इंटरॅक्शन मे बी लेस देन ए बी BB interaction may be less than AB. Okay? So, you have to understand that ideal solutions madhe, ideal solution madhe mitra ho kaya hota hai? AA interaction or BB interactions are equal to AB interaction. AB interaction manje solute-solvent interaction. Solute-dissolved in solvent interaction. Laksha dita ka baga? Just like that, itha kaya hona rahe? AA interactions may be greater or less than AB interactions. BB interactions may be greater or less than AB interaction. Alright? मग आता या नॉन आयडियल सोल्युशन मध्ये पुन्हा दोन भाग होतात फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे कुठला आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आणि निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आणि त्या रिलेटेड ग्राफ्स आपण बघणार आहोत फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड फॉर निगेटिव्ह डेव्हिएशन अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स काय येतात नीट आणि जेईला इन द नेक्स्ट लेक्चर विल सी टिल दॅन टेक केअर